श्री संत ज्ञानोबा श्री संत तुकोबा विश्व प्रबंध दिन सोहळ्याच्या निमित्ताने सहर्ष स्वागत करतो। माझ्या सर्व पत्रकार बंधूंना सांगू इच्छितो की आपण येत्या कार्तिकी एकादशीला 20 तारखेला कार्तिकी एकादशी निमित्त संत श्रेष्ठ संत शिरोमणी विश्वशांतीचे प्रतीक संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका तसेच जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या पादुका आपण प्रथमच जगाचे केंद्रबिंदू असणार दुबई या ठिकाणी आपण घेऊन जातो होतो। आता त्या ठिकाणी जात असताना याचा संकल्प कसा सुचला याचा थोडक्यात तुम्हाला पार्श्वभूमी सांगतो। आपण बोलताना कीर्तनामध्ये भजनामध्ये प्रत्येक सगळ्या गोष्टींमध्ये संत श्रेष्ठ ज्ञानोबा संत श्रेष्ठ तुकोबा असे म्हणतो। जगद्गुरु तुकाराम महाराज हा शब्द आपण म्हणतो पण जगाला कळणं गरजेचं आहे। विश्वशांतीचे प्रतीक संत ज्ञानेश्वर म्हणतो म्हणजे विश्वाला कळणं गरजेचं आहे। या दृष्टिकोनातनं माझ्या उजव्या बाजूला बसलेले कृष्णानंदजी आवटे महाराज हे या दिंडीचे उपाध्यक्ष आहेत। माझ्या डाव्या बाजूला बसलेले सन्माननीय शेठजी महाराज वृंदावन हे या दिंडीचे दिंडी प्रमुख आहेत। तसेच माझ्या शेठजी महाराजांच्या पलीकडे बसलेले सन्माननीय अनिलजी जोगदंड हे या दिंडीचे प्रचारक आहेत। तर आणि मी या दिंडीचा संस्थापक आहे। माझे नाव दादासाहेब करांडे। प्रथमतः माझी ओळख करून आमच्या सर्व मंडळांची ओळख करून देणं गरजेचं आहे। ही संकल्पना आम्हाला मनामध्ये आली। कदाचित ज्ञानोबारायणांनाच ही संकल्पना करून घ्यायची होती म्हणून ही संकल्पना मनामध्ये आली आणि ती संकल्पना आम्ही प्रात्यक्षिक करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला यश मिळालं आहे। येत्या 20 तारखेला आपण इथनं आळंदीवरनं एअरपोर्ट पर्यंत म्हणजे पुण्यापर्यंत येणार आहोत। पुण्यापासून फ्लाईटनी ज्ञानोबारायणच्या आणि तुकोबारायणची पादुका हा हातामध्ये घेऊन डोक्यावर घेऊन हातामध्ये घेऊन जसं जमेल तसं आपण इथून दुबईला जाणार आहोत। दुबईमध्ये स्वागतासाठी आपले मराठी बांधव 1,30,000 आहेत पण सर्व येणार नाहीत। 1,30,000 मध्ये बरेचसे तिथे स्वागतासाठी येणार आहेत। दुबईमध्ये आपलं हिंदूंचं दुबई प्राचीन काळामधलं मंदिर आहे। तिथे अजूनही लाईटची सोय नाही आहे पण मंदिर आहे आणि ते सकाळी 9:00 राम मंदिर आहे। सकाळी 9:00 उघडतं आणि संध्याकाळी 7:00 उघडतं। 1-1 तासच उघडं असतं। तर त्या मंदिरामध्ये आपण पादुका देणार आहोत। तसेच नवीन आता जे काही राम मंदिर दुबईमध्ये झालेलं आहे त्या मंदिरामध्ये देखील आपण संत श्रेष्ठ ज्ञानोबारायण संत श्रेष्ठ तुकोबाराय यांच्या पादुका घेऊन जाणार आहोत। तिथे भजन कीर्तन सगळ्या गोष्टी होणार आहेत। जसं दिंडीमध्ये आपला नित्यनियमाने कार्यक्रम चालतो सकाळी पहाटे काकडा चालतो नंतर आरती होते आणि मार्गस्थ होतात तर तिथे दुबईमध्ये आपण प्रथम बर्जीबनमध्ये जाणार आहोत। त्यानंतर अबुधाबीमध्ये जाणार आहोत। त्यानंतर आपण शारजामध्ये जाणार आहोत आणि त्यानंतर आपण परत दुबईमध्ये येणार आहोत आणि तिथून हा नित्यनियमाचा 5 दिवसाचा कार्यक्रम आहे। आपण तिथं भ्रमंती करणार आहोत आणि भ्रमंती करत असताना ज्या देशामध्ये आमचं तर पूर्ण जगामध्ये फिरण्याचा संकल्प आहे परंतु आपण ज्या देशात जातो तिथे कुठे ना कुठे ज्ञानोबारायणची मूर्ती आणि तुकोबारायणची मूर्ती हवी आहे अशा प्रकारचं आपण तिथे मागणी करणार आहोत, पत्र देणार आहोत। तुम्ही जर दुबईच्या मंदिरामध्ये जर बघितलं सर्व देवदेवतांची मूर्ती आहे पण जगद्गुरु जगाला आता गुरुची गरज आहे म्हणून तुकोबारायणची आपण तिथे मूर्ती बसवण्याचा जो काही अट्टहास आहे तो लावणार आहोत। संत तुकाराम महाराजांची आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती आपण तिथे लावण्याचा या ठिकाणी संकल्प करणार आहोत आणि ते पूर्ण होणार आहे असं आपल्याला सपोर्ट भेटलेला आहे। त्याचप्रमाणे या गोष्टीसाठी सांस्कृतिक मंत्री सन्माननीय सुधीरजी मुनगंटीवार यांनी देखील आपल्याला पत्र दिलेलं आहे आणि शुभेच्छा दिलेल्या आहेत। पुढच्या वर्षी पूर्णपणे या कार्यासाठी सांस्कृतिक आध्यात्मिकसाठी ते प्रयत्न करणार आहेत। त्यांनी आपल्याला लेखी पत्र देखील दिलेलं आहे कारण या कारणासाठी लवकरात लवकर आपल्याला ती गोष्ट होणार नाही म्हणून त्यांनी सांगितलं पहिलं जावा। आपल्याला शासनाचा महाराष्ट्र शासनाचा तसेच केंद्र सरकारचा देखील सपोर्ट आहे। केंद्र सरकारकडनं विदेश मंत्रालयामध्ये पत्रव्यवहार होऊन आपल्याला दुबईच्या सरकारशी कॉन्टॅक्ट साधलेला आहे। कुठल्याही प्रकारचा तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे। आता राहिली गोष्ट तिथे हिंदूंचं आणि तिथे पूर्ण जो काही दुबई आहे ते मुस्लिम कंट्री आहे। नियमांचा
आणि कायद्यांचा आपण पूर्णपूर काटेकोरपणे तिथे पालन करणार आहोत. तिथे कुठल्याही प्रकारचा त्यांचा नियम तोडणार नाही आणि आपलाही नियम तोडणार नाही अशा प्रकारचं आपण त्या ठिकाणी जाणार आहोत. तिथनंतर आल्यानंतर एअरपोर्टवरनं पादुका आल्यानंतर इथे जसं पंढरपूरला जातात आपल्या आळंदीच्या पादुका पंढरपूर तशाच प्रकारे आपण त्या पादुका घेऊन पंढरपूरला जाणार आहोत आणि पंढरपूरला त्याची सांगता होणार आहे. अशा प्रकारचं आपलं या विश्वभ्रमण देणगी सोहळ्याचं नियोजन आहे. पुण्यामध्ये सांगायचं झालं तर हा जो सोहळा आहे तो सोहळा संघटित करून चाललेला आहे. त्याच्यामध्ये आपण पाच क्षेत्रातील लोक घेतलेले आहेत. सामाजिक क्षेत्रातील देखील लोक आहेत, राजकीय क्षेत्रातील देखील लोक आहेत, औद्योगिक क्षेत्रातील देखील लोक आहेत आणि आध्यात्मिक ज्याला आपण तुम्ही वारकरी म्हणताय तर वारकरी देखील या ठिकाणी आहेत. वारकरी संप्रदायातील भजन करणारे, कीर्तन करणारे, मृदुंग वाजवणारे अशा प्रकारचे जे दिंडीमध्ये असतात तशी वारकरी आहेत. सात वारकरी आहेत, टोटल 21 जण चालू आहेत, त्याच्यामध्ये सात वारकरी आहेत. हे पहिलंच वर्ष आहे. संकल्पना गेली 10 वर्षापासून डोक्यामध्ये होते परंतु हे जी बजेट म्हणा बाकीच्या गोष्टी सगळ्या येणं गरजेचं होतं आणि कोरोना नंतर एक शिकवलंय की आध्यात्मिक शिवाय पर्याय नाहीये. आध्यात्मिकच्या रूपामध्ये तुम्हाला कुठलंही संकट आलं तर त्याला पॉझिटिव्ह एनर्जी भेटते आणि त्याने आपण पार करू शकतो म्हणून कदाचित ज्ञानोबारायणी आणि तुकोबारायणी ताकद दिली आणि हे कार्य आता येत्या 20 तारीख ते 25 तारखेला संपन्न होते. वारकरी संप्रदाय नेहमी प्रसिद्धी आणि प्रचारापासून दूर असतो. आपण देवाचं काम करतोय त्यामुळं साक्षात पांडुरंगच त्याची नोंद घेतोय आणि खरंच मला आनंद होतो. मला वाटत नव्हतं, वाटलं नव्हतं की आल्यानंतर की पत्रकार परिषदमध्ये येताल सगळेजण. तुम्ही सगळेजण आलात त्यामुळे खूप आनंद झाला आहे. आपण पादुका ठेवणार आहोत. पादुकाची जशी दिंडीमध्ये व्यवस्था केली तर रथ नाहीये पण तिथे शारजामध्ये जिथे आपले भाविक भक्त आहेत त्यांच्याकडे त्यांनी पालखी वगैरे तयार करून ठेवलेली कारण इथून पालखी नेणं अवघड आहे. जे आपण नेतो ना ती पालखी नेणं अवघड आहे. तिथे त्यांनी पालखी तयार केलेली आहे. शेड्यूलमध्ये ती पालखी घ्यायला येणार म्हणजे पादुका घ्यायला येणार शारजामध्ये त्या दिंडीचं. आता तिथे कायदे काढून असे रोडवर तुम्ही कुठलीही गोष्ट करू शकत नाही म्हणून आपण त्यांची ते कायदे काढून पाळतोय. हॉल घेतलेला आहे तिन्ही चारही ठिकाणी आणि तिथे सकाळी पहाटे काकडा होणार आहे. त्यानंतर जी आरती होणार आहे आणि मग भ्रमंती करत करत आपण सायंकाळी जे काही प्रोग्राम आहे भोजन केल्यानंतर तर त्या हरिपाठ होणार आहे, कीर्तन होणार आहे आणि कीर्तन झाल्यानंतर आरती करून ज्ञानोबारायणला निर्देश करणार आहोत आणि मग परत सगळं दुसरं चालू. आणि जिथे जिथे जसं शारजामधून दुबईमध्ये जाणार आहे तर दुबईमधले भाविक जे आहेत ते दर्शनाला येणार आहे, दर्शन घेतील त्यांच्या वेळेनुसार, त्यांच्या शेड्यूलनुसार किंवा आपण ज्या ज्या ठिकाणी जाणार आहोत त्या त्या ठिकाणचं तसं नियोजन केलेलं आहे. हैबत बाबांच्या जिथे आपल्या भेटीने आपण ती पालखी जाते ना जी आपली पंढरपूरची आहे तसंच आपण तिथे चालू करणार आहोत. जाणार हैबत बाबांच्या दर्शन घेणार आणि तिथून पादुका घेऊन आपण जाणार आहोत. आपले सहभागी किती लोक आहेत ज्यांचा व्हिसा पासपोर्ट वगैरे, त्याच्यामध्ये 3 लेडीज आहेत, 2 कीर्तनकर आहेत आणि 1 तुळस घेणारी आहे आणि बाकीचे 2 कीर्तनकर आहेत, मृदुंगाचे आहेत, असे म्हणून 21 जण आहेत. याला जो लागणारा जो खर्च आहे तो कसा मॅनेज केला? याचा खर्च जो आहे तो ज्याचा त्यांनी केलेला आहे वैयक्तिक केलेला आहे आणि ज्याचं सामर्थ्य नाही ती समितीने त्याचं सामर्थ्य पूर्ण केलेलं आहे. काही काहींचं सामर्थ्य जर नसेल तर ज्ञानोबारायणची कृपा आहे म्हणायचं आणि त्यांना घेऊन जाणं आम्हाला बंधनकारक ठरलं म्हणून आम्ही ते घेऊन जातो. सर दुबईला जायचं म्हणलं तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकतात कुठे कुठे फिरायचं वगैरे
साधारणतः पर पर्सन 60-65 हजार रुपये झाले. धन्यवाद. आपण सर्वजण या ठिकाणी आलात आणि गर्दी न करता दर्दीप्रमाणे तुम्ही या ठिकाणी सहभागी झालात, त्याबद्दल मी श्री संत ज्ञानोबा तुकोबा विश्वब्रह्मानंद दिंडीच्या वतीने खरंच खूप खूप मनापासून आभार मानतो. आणि ज्ञानोबाराय तुकोबारायांनी यांच्या रूपामध्ये पांडुरंगरूपी तुम्हाला खूप खूप आशीर्वाद मिळो, हीच मी पांडुरंग चरणी प्रार्थना करतो. श्री क्षेत्र आळंदी आणि श्री क्षेत्र पंढरपूर ज्यावेळेस ही संकल्पना मांडली तर अतिशय सगळ्यांनीच उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आणि ही एक आगळी वेगळी संकल्पना आहे आणि ही करणं गरजेचं आहे असं त्यांनी सांगितलं आहे. प्रत्येक तीर्थक्षेत्रामध्ये जे आपण नित्ता नाव उल्लेख केला आळंदी देवाणी पंढरपूर यांचं सगळ्यांचं एकत्र मिटिंग झाली, यांनी सगळ्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत प्रभूंना की असं एक तुम्ही कार्य करता याच्यासाठी आणि त्यांचा पुढच्या वेळेस पूर्ण बहू आणि ते पण स्वतः सगळं सहभागी होणार आहे. वारकरी संप्रदाय हा आध्यात्मिक जास्त असतो, तो निम्नस्तरीय वर्गातून जात आहे. हे काय दुबईचं म्हणजे कसं ऍडजस्ट करणार पैशाचं म्हणजे सगळं मी मगाशी सांगितलं त्या पद्धतीने सामाजिक राजकीय औद्योगिक आणि आध्यात्मिक अशा 4-5 क्षेत्रांचं एकत्र केलेलं आहे आणि ज्ञानोबारायांच्या बद्दल आस्था असणारे काही मंडळी नाही बरेचसे मंडळी आहेत अजून ज्ञानोबा तुकोबांचे, तर त्या लोकांचा आम्ही मत घेतलं आणि त्यातील काही लोक स्वतःहून या दिंडीमध्ये सहभागी होत आहेत. स्वतः स्वतः आणि ज्याचा अर्थ थोडासा म्हणजे अर्थसहाय्य होत नाही किंवा त्यांचं सामर्थ्य नाही अशा लोकांना श्री संत ज्ञानोबा तुकोबा विश्वभ्रमण दिंडीच्या माध्यमातून आपण ते पूर्ण करतो, सामर्थ्य त्यांना देतोय आपण, आर्थिक सामर्थ्य सगळं. तसं म्हणता येणार ना, ज्ञानोबारायांनी कृपादृष्टी केली आणि मनामध्ये संकल्प आणला म्हणजे माझ्या मनामध्ये एक संकल्पना असा की ज्ञानोबाराय विश्वशांतीचे प्रतीक आहेत, तुकोबाराय हे जगद्गुरू आहेत, विश्वशांती विश्वाला कळणं गरजेचं आहे, जगद्गुरू जगाला कळणं गरजेचं आहे. या दृष्टिकोनातून आपण ते संकल्पना आणली आणि प्रत्येक देशामध्ये बघितलं आपले सर्व देवदेवताय आहेत. अभ्यास केला मी कारण मी आतापर्यंत 15 देश फिरलो, त्याच्यामध्ये बघितलं की प्रत्येक देशामध्ये आपले मोठे मोठे देवता आहेत. गजानन महाराज आहेत, साईबाबा आहेत, स्वामी समर्थ आहेत, मग आपले ज्ञानोबा तुकोबा का नको. कारण तो जगाचा केंद्रबिंदू आहे आणि तिथे जर आपण जाऊ शकतो तर सगळ्या जगांना माहिती होईल आणि त्या पद्धतीने आपण ते तिथे पहिलंच धनाढ्य देशात केले. कारण ज्ञानोबा तुकोबा हे असे संत आहेत की धनाचा कधीच विचार केलेला नाही, म्हणून मग आम्ही तो एक देश निवडला. दुबईवारीचे लाभार्थी तुम्ही 4 जण आहात. लाभार्थी म्हणता येणार नाहीये पण आम्ही त्या दिंडीचे एक सहभागी आहोत, आमचं कर्तव्य आहे असं म्हटलं तरी चालेल. जे औपचारिक असते कागदपत्रांची विजा वगैरे सगळ्या काहींच्या येतात पण ते झाले ज्ञानोबारायांनी करून घेतलं सगळं. जर्मनी, फ्रान्स, इटली, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया, नेदरलँड, हॉलंड, दुबई, अबुधाबी, कुवेत, इकडे सिंगापूर, मलेशिया, इंडोनेशिया, बाकी छोटे छोटे देश नाही, हिंदुत्व सगळीकडेच आहे, देवदेवांना सगळेच मांडतात आपल्या आपल्या पद्धतीने, त्यामुळं अनुभव फक्त एकच. ऍक्च्युली मी अभ्यास दौऱ्यासाठी गेलो होतो सगळ्या देशांचा,
तिथे एक निष्पन्न म्हणजे मला एक वाटलं की आपण आणि विशेष म्हणजे सांगायचं मला सगळ्यांना सांगू इच्छितो ज्ञानोबर आणि तुकोबर आहे जर तुम्ही अभ्यास केला ज्ञानोबरायांचा जर तुम्ही ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला तुम्हाला ज्ञानाचा खजिना मिळतो आणि तुकोबरायांचा जर याच्यामध्ये अभ्यास केला गाथेमध्ये तर तुम्हाला अडचणीतनं मार्ग कशी करायची याचा पूर्णपणे अभ्यास मिळतो. तसा माझा आध्यात्मिकचा एवढा ओढ नव्हता तरी देखील ज्ञानोबरायांच्या आशीर्वादाने आता मी कीर्तनकर आहे आणि सगळ्या गोष्टी करतोय. हे माझ्या बाजूचे पण कीर्तनकर आहेत, हे गायक आहेत. जसा प्रचार प्रसार पाहिजे तसा नाही. आध्यात्मिकचा आहे नाही असं नाहीये. तुम्ही पाहिलं तर दुबई मध्ये पण भरपूर आपले गणपती उत्सव वगैरे वगैरे आध्यात्मिक होतात. पण वारकरी संप्रदायाचा जसा प्रचार प्रसार पाहिजे तुम्ही बघता आळंदी पंढरपूरचा लाखो लोक येतात आणि भावनिक म्हणून आणि साधे भोळे असतात. त्यांची भावना फक्त साधी भोळी असते तर तशी साधी भोळी भावना असणारे प्रत्येक ज्ञानोबा तुकोबा वारकरी संप्रदायाचे बरेचसे संत आहेत. तर त्यांचा प्रचार प्रसार होणं गरजेचं, कुणीतरी ती जबाबदारी घेणं गरजेचं आहे. हे आम्ही म्हणत नाही आम्ही जबाबदारी घेतली, आम्ही छोटासा त्यात प्रयत्न करतोय. ओके, धन्यवाद. तुम्ही सर्वजण आलात आणि या विश्वभ्रमण दिंडीच्या सानिध्यामध्ये तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल मी श्री संत ज्ञानोबा तुकोबा विश्वभ्रमण दिंडीच्या वतीने आपले मनापासून आभार मानतो. आणि तुम्ही या दिंडीमध्ये आम्ही डिजिटल वर्तमान किंवा डिजिटल मीडियाच्या माध्यमातून हे लाईव्ह स्टेटस तुम्हाला सगळ्यांना मिळेलच की कधी कुठल्या दिवशी कुठे कुठे आहे, कसे लोक प्रतिसाद देत आहे, त्या पद्धतीने तुम्हाला सगळं अपडेट मिळेल. सगळं सांगितले सकाळी जसं दिंडीत होतं तसंच आपण करणार आहोत.